या ठिकाणी 24 तास झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. साखर याच्यावरती अजिबात जमा झालेली नाही. आता ह्यातले निम्मे अर्धे आमच्या घरी खाऊनच संपलेले आहेत, दाखवण्यासाठी मी एवढे ठेवलेले आहेत. आणि साखर जमा न होता हे व्यवस्थित पद्धतीनं परफेक्ट असे खाजे आपले तयार झालेले आहेत. आज आपण रक्षाबंधनसाठी पाकातला खाजा बनवणार आहोत. नमस्कार, पद्मजास रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत पाकातला खाजा. कशा पद्धतीनं खाजा तयार करायचा आणि तोही एवढा परफेक्ट खाजा कसा बनवायचा, एकदम लेयर असणारा खाजा कशा पद्धतीनं तयार करायचा, सगळ्या ट्रिक्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हालाही असा परफेक्ट लेयर्ड असणारा खाजा हा तयार करता येईल. बघू शकता तुम्ही या ठिकाणी किती छान पद्धतीनं ह्याचे लेयर्स हे सुटलेले आहेत. आणि असा लेयर्ड खाजा कसा तयार करायचा ते आता आपण बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. बऱ्याच वेळेला ज्यावेळेला आपण घरामध्ये खाजा बनवतो तर तो अशा पद्धतीनं होतो. बऱ्याच जणांची अशी तक्रार आहे की कशा घरामध्ये आपल्याला स्वीट शॉपसारखा खाजा का बनवता येत नाही, असा खाजा का तयार होतो, त्याची काय कारणं आहेत ही मी व्हिडिओमध्ये पुढं सांगितलेली आहेत. आणि कशा पद्धतीनं परफेक्ट खाजा तयार करायचा तेही तुम्हाला भरपूर टिप्ससहित व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. परफेक्ट स्वीट शॉपसारखा खाजा तयार करण्यासाठी ज्या टिप्स आहेत त्या व्हिडिओमध्ये आहेत, त्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. साहित्य बघूयात काय काय आहे. 500 ग्रॅम मैदा, 125 मिली तेल, साधारण 200 मिली पाणी, 1/2 चमचा मीठ आणि 1/2 चमचा खायचा सोडा. पाक करण्यासाठी आपल्याला 1/2 किलो साखर, आवश्यकतेनुसार पाणी, पाण्याचं प्रमाण मी पुढं व्हिडिओत सांगितलेलं आहे, वेलदोडे, तळण्यासाठी तेल. या ठिकाणी एका मोठ्या परातीमध्ये मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे सोडा आणि मीठ जे आहे हे घालायचं आहे. मीठ हे गोड पदार्थामध्ये थोडंसं वापरायचं, म्हणजे त्याची जी टेस्ट आहे ही एन्हान्स होते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्यामध्ये हे जे तेल आहे हे तेल मी घालून घेते. सगळ्या मैद्याला हे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. जर मैदा असा हे केला तर त्याचा असा छान गोळा तयार व्हायला पाहिजे, म्हणजे ह्याची परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. ह्या पद्धतीनं घेतलेलं जे पाणी आहे हे एकदम सगळं घालायचं आहे. फक्त 10 ते 20 मिली शिल्लक ठेवायचं आहे. एकदम पाणी घालून फास्टमध्ये आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे, म्हणजे ही चिकट होत नाही आणि खाजा आपला परफेक्ट असा तयार होतो. त्यासाठी ही प्रोसेस फास्ट करावी लागते. 10 ते 15 मिली पाणी ह्या ठिकाणी कमी जास्त लागू शकते. ही जी कणिक आहे ह्या पद्धतीनं आपल्याला मळून घ्यायची आहे. बघू शकता याची कन्सिस्टन्सी तुम्ही. या ठिकाणी ही कणिक आपली अशी मळून झाली आहे. आता थोडंसं आपण ह्याच्यावरती पाणी घालून ही एकसारखी करून घेऊयात. या पद्धतीनं पीठ आपलं तयार झालेलं आहे. थोडंसं ह्याला तेलाचा हात लावून एक 10 मिनटं आपण ही कणिक रेस्ट करून घेऊया. या ठिकाणी कणिक आपण एक 10 मिनटं अशीच झाकून ठेवूया. कणिक आपली भिजतीये तोपर्यंत आपण पाक करून घेऊया. 1/2 किलोसाठी 1/2 किलो साखर वापरायची. या ठिकाणी साखर भिजून त्याच्यावरती थोडंसं एक 1 इंचभर पाणी आलं पाहिजे एवढं पाणी घालायचं. या ठिकाणी आपल्याला याचा चिकट असा पाक तयार करून घ्यायचा आहे. कसा पाक तयार करायचा ते मी पुढं दाखवते. व्यवस्थित पद्धतीनं मीडियम गॅसवरती एकसारखं हलवून घ्यायचं आहे. 1-5 मिनटं पाक छान उकळलेलं आहे, आपण चेक करूया झालं आहे का. थोडंसं मी हे थंड करून घेतलेलं आहे. बघू शकता ह्या ठिकाणी इतपत आपल्याला पाक करायचा, असा इतपत चिकट पाक पाहिजे. जास्त पण घट्ट पाक नाही करायचा. गॅस आता बंद करते मी. पाकामध्ये वेलची पूड घालून घेते.
आणि थोडंसं एक दोन तीन थेंब लिंबूचा आपल्याला रस घालायचा आहे. त्याच्यामुळं पाक जो आहे आपला क्रिस्टलाइज होत नाही किंवा साखर जमा होत नाही वरती खाज्यावरती, त्यासाठी लिंबू घालायचा, हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि पाक आपल्याला झाकून ठेवायचा आहे. आपल्याला थोडासा गरम पाक राहायला पाहिजे. या ठिकाणी 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. आपलं हे कणिक जे आहे ची छान तयार झालेली आहे. आता ह्याचे मी दोनच गोळे तयार करून घेणार आहे, कारण हे लाटण्यासाठी मी कट्ट्यावरती लाटणार आहे. कट्टा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण आता हे ह्याची एक पातळ अशी पोळी लाटून घेऊया. कोरडं पीठ लावायचं आहे व्यवस्थित. जेवढं शक्य होईल तेवढं पातळ आपण हे लाटून घेणार आहोत. या ठिकाणी एवढी अशी मोठी पोळी याची लाटून घ्यायची, एकदम अशी पातळ पोळी जेवढी शक्य होईल तेवढं पातळ आपण हे असं लाटून घ्यायचं आहे. शक्यतो लाटत असताना गोल पोळी लाटायची नाही, अशी चौकोनी आकारामध्ये पोळी लाटायला जमली तर छान होईल, किंवा नसेल तर मग चौकोनामध्ये तुम्ही कट करून घेतलं तरी चालेल. मैदा लावायच्या अगोदर पोळीला 2 ते 3 चमचे तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती मैदा व्यवस्थित पसरून घ्यायचा, म्हणजे खूप छान लेयर्स आपले खाज्याचे तयार होतात. या ठिकाणी पोळी आपली व्यवस्थित रोल करत जायचं आहे. घट्ट एकदम टाईट आपला रोल झाला पाहिजे, मध्ये हवा नाही राहिला पाहिजे, तरच त्या ठिकाणी परफेक्ट असे लेयर्स आपले तयार होतात. या ठिकाणी शेवटी ह्याला आपल्याला चिटकून घ्यायचं आहे. इथं थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं. हे चिटकून घ्यायचा रोल. कडेचा जास्तीचा जो पार्ट आहे हा काढून टाकायचा. इरेग्युलर फोल्ड झालेलं असते कडेला, त्यामुळं कडेचा पार्ट आपण कट करतो आहे. दोन्ही साईडच्या कडा आपण ह्या पद्धतीनं कट करून घेऊया. आता ह्या ठिकाणी थोड्या थोड्या अंतरावरती ह्या पद्धतीनं आपण समान आकारामध्ये कट करून घेऊया. शक्यतो चाकूचा वापर करा कट करायला, म्हणजे एकसारखे तुकडे होतात. सगळे खाज्यांचे गोळे आपले या ठिकाणी तयार आहेत. आता आपण तळून घेऊया. तेलामध्ये ह्या पद्धतीनं सोडून घेऊया. तेल आपण जास्त पण गरम करून घेतलेलं नाही आहे. या ठिकाणी कोमटच तेल आहे, त्याच्यामध्ये सगळे खाजे मी घातलेले आहेत. या ठिकाणी पूर्ण अर्धा तास एकदम मंद गॅसवरती आपण खाजे तळून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही खूपच छान त्यांना लेयर्स सुटलेले आहेत. आता आपण या पद्धतीनं बिस्किट कलर यांचा तयार झालेला आहे, तर आपण आता यांना काढून घेऊया. व्यवस्थित हे पचलेले आहेत आतपर्यंत. एकदम गरम तेलात जर आपण खाजा टाकला तर तो असा होतो, त्याच्यावरती बबल्स येतात, आतून कच्चा राहतो. त्यासाठी तेल जे आहे एकदम कोमट असं तेल आपल्याला वापरायचं आहे, तरच परफेक्ट खाजा आपला तयार होऊ शकतो. तेलातनं मी काढून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही यांचं लेअरिंग किती परफेक्ट आलेलं आहे. आता थोडंसं थंड करून आपण कोमट पाकामध्ये घालणार आहोत. पाकामध्ये आपण घालून घेऊया. दहा मिनटं आपण हे असंच पाकामध्ये बुडवून ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये पाक व्यवस्थित पद्धतीनं शोषला गेला पाहिजे. ह्या ठिकाणी पाकातला खाजा आपला खाण्यासाठी तयार आहे. 15 मिनटं पाकामध्ये बुडवून ठेवल्यानंतर मी काढून घेतलेला आहे आणि खूपच सुंदर पद्धतीनं हा खाजा तयार झालेला आहे. जसा स्वीट शॉपमध्ये मिळतो त्याच पद्धतीनं लेअर्ड खाजा हा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब बटनाच्या समोर त्या ठिकाणी बेल आयकॉनचं चिन्ह येतं, त्याच्यावरती प्रेस करा, म्हणजे ज्यावेळेला मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. शेवटपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.